नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नितेश एज्युकेशन फोरम मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण अर्थव्यवस्था इंडियन पॉलिटीच्या पंचवार्षिक योजना जे 5 इयर्स प्लान आहे त्यांच्या संबंधी एमपीएससी परीक्षेत विचारणारे आपण सर्व प्रश्न बघणार आहोत 2011 ते 2019। चला सुरुवात करू आजचा व्हिडिओ। तुमचा पहिला प्रश्न, भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत टिंब टिंब येथे सुरू झाला, म्हणजे कुठल्या स्थानी सुरू झाला? पर्याय ऑप्शन ए भटका सिद्री, ऑप्शन सी कौची किंवा हाजिरा। तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी सिद्री। आता भारतातील जो पहिली पंचवार्षिक योजना होती त्या काळात हा जो पहिला जे खत कारखाना भारतात चालू झाला तर हा कुठे झाला होता? तर हा झारखंड 1951 मध्ये झारखंड या ठिकाणी, झारखंड या राज्यात भारतातील पहिला जो खत कारखाना आहे तो सिंद्री या ठिकाणी सुरू झाला। 2002 मध्ये हा प्रकल्प बंद पडलेला आहे, हे लक्षात ठेवा। 2002 मध्ये हा प्रकल्प बंद पडलेला, सुरुवात कधी? 1951 झारखंड या राज्यात। आता पहिली पंचवार्षिक योजना, आता आपण पहिली पंचवार्षिक योजना कधी चालू झाली, कालावधी किती आहे पहिली पंचवार्षिक योजनेचा? तर 1951 ते 1956 हा पहिला पंचवार्षिक 5 इयर प्लान याचा कालावधी आहे। अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते आपले तेव्हाचे प्रधानमंत्री। नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? तर प्रधानमंत्री असतात। तर तेव्हा पंचवार्षिक योजनेचे जे नियोजनाचे अध्यक्ष होते ते होते नेहरू, जवाहरलाल नेहरू। प्रतिमान कुठल्या प्रतिमानावर आधारित होता हा आपण कधी कधी विचारतात, तर प्रतिमान होते हेरोडोमर, हेरोड डोमर हा प्रतिमान होता। हा पहिली पंचवार्षिक योजना कालावधी किती? 1951 ते 1956। अध्यक्ष होते नेहरू, प्रतिमान कुठला होता? नेहरू डोमर, प्रधानमंत्री नेहरू। मुख्य भर कशावर होता? तर मुख्य भर होता कृषीवर, हे लक्षात ठेवा। पहिली पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? तर कृषीवर। दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशावर होता? तर जड उद्योगावर। आणि तिसरी पंचवार्षिक योजनेचा मुख्य भर कशात होता? तर कृषी आणि जड उद्योग यांना सोबत घेतलं होतं। आता यामध्ये अजून पहिल्या पंचवार्षिक योजनेचा वाढीचा दर, अपेक्षित वाढीचा दर, आपण दुसरी स्लाइड घेतली आहेत, अपेक्षित वाढीचा दर म्हणजे टार्गेट, टार्गेट किती होता? तर टार्गेट होता 2.1%। हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा टार्गेट होता आणि साध्य किती झालं त्यांना? तर साध्य झालं होतं 3.6%। टार्गेट होतं 2.1% आणि साध्य झालं 3.6%, म्हणजे आपण हे समजू शकतो की फर्स्ट 5 इयर प्लॅन इज सक्सेसफुल, ठीक आहे। यामध्ये काही प्रकल्प, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही प्रकल्प, IMP प्रकल्प ज्यावर क्वेश्चन विचारतात, तर पहिला होता इम्पॉर्टेंट ब्राक्का नांगल, ब्राक्का नांगल हा जो प्रोजेक्ट होता हा सतजल नदीवर होता, सतजल नदीवर हा एक डॅम आहे सतजल नदीवर। आशिया खंडातील दुसरा सर्वात जे उंच डॅम आहे हा ब्राक्का नांगल, हा पहिल्या पंचवार्षिक योजनेत होता। दुसऱ्या आहेत कोशी प्रकल्प, भारत आणि नेपाळमधील करार करून कोशी प्रकल्प कोशी नदीवर झाला होता, कोशी प्रकल्प। तिसरा यामध्ये होता हिराकुंड बांध, पहिल्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे हिराकुंड बांध, हे लिहून ठेवा तुम्ही। आणि चौथा आहे पश्चिम बंगालमधील पहिला रेल्वे कारखाना होता, पहिला इंजिन कारखाना पश्चिम बंगालमध्ये स्थापन झाला, पहिला रेल्वे पी चिदंबरमन, जे चिदंबरमन आहे त्याचं नावावर यांनी दिलं होतं, पहिला इंजिन कारखाना, इंजिन कारखाना हे लक्षात ठेवा। पहिले पंचवार्षिक जो प्रकल्प होते ते यात दिलेले आहेत। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 2, दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता ही पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती, STI पूर्व 2011 क्वेश्चन आहे। पहिल्या पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना, सहावी पंचवार्षिक योजना किंवा तिसऱ्या पंचवार्षिक योजना? तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए 5व्या पंचवार्षिक योजना। दारिद्र्य निर्मूलन म्हणजे गरिबी हटाव आणि आत्मनिर्भरता, जे आत्मनिर्भर भारत आहे त्याचा आत्मनिर्भरता ही कुठल्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते? तर 5व्या पंचवार्षिक योजनेचे प्रमुख उद्दिष्ट होते। आता 5व्या पंचवार्षिक योजनेचा जर कालावधी बघितलं तर 5व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1978 ते 1978 हा पहिल्या पंचवार्षिक योजना कालावधी आहे। कालावधी लक्षात ठेवा प्रत्येक पंचवार्षिक योजनेचे 1974 ते 1978। PM या काळात PM होते इंदिरा गांधी, इंदिरा गांधी हे इंदिरा गांधी आपल्या काय होता? तर प्रधानमंत्री होता 5व्या पंचवार्षिक योजनेचा। आणि तेव्हा हे प्रधानमंत्री जे नियोजन आयोग असतात किंवा पंचवार्षिक योजनेचा असतात त्याचे अध्यक्ष असतात। यामध्ये काय उद्दिष्ट ठरवण्यात आली होती? तर उद्दिष्ट काय होती? सामाजिक आयात से आर्थिक वाढ, सामाजिक न्यायासह, सामाजिक न्यायासह आर्थिक वाढ हा याचा उद्दिष्ट होता। अजून काय उद्दिष्ट होती? तर गरिबी हटव, गरिबी हटव आणि आत्मनिर्भर, भारताला आत्मनिर्भर बनवायचं आहे हे
पाचव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट होते. आता पाचव्या पंचवार्षिक योजनेबद्दल आपण काय तर टार्गेट बघूया. ग्रोथ रेट जीडीपीचं टार्गेट किती होतं ग्रोथ रेटचे, तर यामध्ये टार्गेट होतं 5.5% होते टार्गेट, नंतर त्याला 4.4% करण्यात आलं, हा टार्गेट होता. आणि साध्य किती झालं, तर यामध्ये साध्य झालं होतं 4.8%. म्हणजे आपण बोलू शकतो पाचवी पंचवार्षिक योजना जी इंदिरा गांधीच्या काळात होती ती सक्सेसफुल झाली होती. आधी 5.5% टार्गेट होते, नंतर 4.4 करण्यात आलं आणि साध्य झालं त्यांना 4.8%. या योजने सर्वात महत्वाचा म्हणजे आपण पाचवी पंचवार्षिक योजना बघतोय, या सर्वात महत्वाचं काय, यात 20 कलमी कार्यक्रम आणला होता. 20 कलमी कार्यक्रम, हा विचारू शकतात 20 कलमी कार्यक्रम कुठल्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे, तर पाचव्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. आणि यात HDFC ची स्थापना केली होती. HDFC म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, याची स्थापना झाली होती. पहिले लोकसंख्या विषयी धोरण, भारताचे पहिले लोकसंख्या विषयी धोरण, लोकसंख्या विषयी धोरण हा पाचव्या पंचवार्षिक योजनेत आणले होता 1976. आणि हे पहिले पंच जे लोकसंख्या धोरण आहे यात काय केलं होतं, तर लग्नाचे वय ठरवण्यात आले होते. पुरुषाचे 21 वर्ष आणि स्त्रीचे जे स्त्री असेल त्याचे 18 वर्ष, हे लक्षात ठेवा. हे कुठल्या लोकसंख्या विषयी, तर भारताचा जो पहिला लोकसंख्या धोरण होता जो 1976 आला होता, त्यानुसार लग्नाचे वय ठरवण्यात आले होते, पुरुष 21 वर्ष आणि स्त्री 18 वर्ष. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 3. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत देश देशला अग्रक्रम देण्यात आला, टिंब टिंबला अग्रक्रम देण्यात आला. पर्याय बघा, शेती व्यवसाय, पोलाद उद्योग, सामाजिक न्याय किंवा जलसिंचन. तर याचं उत्तर आहे ऑप्शन बी, पोलाद उद्योग. आपण आज पहिल्या क्वेश्चनमध्ये आपण पहिली पंचवार्षिक योजना बघितली, तर याला जो उद्देश आहे अग्रक्रम, पहिल्या पंचवार्षिक योजनेत अग्रक्रम कसे आला, म्हणजे मुख्य उद्देश काय होता, तर कृषी, कृषी हा टार्गेट होता त्याचा पहिल्या पंचवार्षिक योजनेत. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत पोलाद उद्योग, पोलाद उद्योग किंवा त्याला जड किंवा मूलभूत उद्योग सुद्धा म्हणतात. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत काय होतं, कृषी प्लस पोलाद उद्योग यांना प्लस केलं होतं. पहिल्यामध्ये कृषी, सेकंड फायव्हर प्लॅनमध्ये पोलाद उद्योग आणि थर्डमध्ये कृषी प्लस पोलाद उद्योग. आता दुसरी पंचवार्षिक योजना आपण थोडक्यात बघू. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती, तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 1956 ते 1961. पहिल्या पंचवार्षिक योजना फर्स्ट फायव्हर प्लॅन 1951 ते 1956, सेकंड फायव्हर प्लॅन 1956 ते 1961. दुसरा सेकंड जे फायव्हर प्लॅन होते त्याचं दुसरा नाव आहे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत, त्याला भौतिकवादी, भौतिकवादी योजना या नावाने सुद्धा ओळखतात. हा पण विचारू शकतात, भौतिकवादी योजना या नावाने कुठल्या पंचवार्षिक योजनेला ओळखले जाते, तर या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेला ओळखले जाते. तर प्रतिमान काय होतं, प्रतिमान सेकंड फायव्हरचं प्रतिमान होतं महानोबोलीस, महानोबोलीस काय प्रतिमान होते, महानोबोलीस. पहिल्या पंचवार्षिक योजनेचं काय होतं, तर हेरोल्ड डोमर. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं महानोबोलीस हे प्रतिमान होतं. आता आपण टार्गेट बघू, याचं ग्रोथ रेटचं टार्गेट किती होते सेकंड फायव्हर प्लॅनचे, तर टार्गेट होतं त्यांचं 4.5% आणि साध्य झालं त्यांना 4.2%. म्हणजे थोडंसं अनसक्सेसफुल झाली दुसरी पंचवार्षिक योजना. टार्गेट होतं 4.5%, अचीव झालं 4.2%. यात काही प्रकल्प होते दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत, जागा नाही ते तरी पण सांगतो. प्रकल्प काय होतं, भिलाई पोलाद प्रकल्प आला होता, भिलाई पोलाद प्रकल्प. हा भिलाई जो प्रकल्प होता हा विचारू शकतात. आता काय, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 3 ते 4 प्रकल्प होते, तर ते कुठल्या राज्यात स्थापन झाले आणि कुठल्या देशाची त्यात मदत घेतली. जसा भिलाई पोलाद प्रकल्प आहे छत्तीसगड राज्यात स्थित आहे आणि हे बनवण्यासाठी रशियाची मदत घेतली होती. तर हा जोड्या लावायला ते विचारू शकतात, भिलाई प्रकल्प छत्तीसगड या राज्यात आहे आणि रशियाची मदत घेतली होती, हा पहिला. दुसरा प्रकल्प कुठला आहे, तर दुर्गापूर, दुर्गापूर पोलाद प्रकल्प कुठल्या राज्यात आहे, तर पश्चिम बंगालमध्ये, पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर पश्चिम बंगालमध्ये. तर मदत कोणा कुठल्या देशाची घेतली होती दुर्गापूरसाठी, तर ब्रिटनची मदत घेतली होती, ब्रिटन. आणि तिसरा जो उद्योग प्रकल्प, जो पोलाद प्रकल्प आहे, तो आहे रूरकेला, रूरकेला हा ओडिसा राज्यात आहे आणि मदत घेतली होती जर्मनीची. हा जोड्या लावायला विचारू शकतात, भिलाई प्रकल्प छत्तीसगड राज्यात आहे रशियाची मदत, दुर्गापूर पोलाद प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये ब्रिटनची मदत, आणि तिसरा रूरकेला पोलाद प्रकल्प ओडिसाची, ओडिसा राज्यात आहे आणि जर्मनीची मदत. आता दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत अजून एक IMP पॉइंट आहे जो विचारू शकतात, यामध्ये LIC ची स्थापना झाली होती, LIC ची स्थापना झाली होती दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1 सप्टेंबर 1956 मध्ये झाली होती.
दुसऱ्या पंचवार्षिक LIC ची स्थापना, हे एवढं तुम्हाला लक्षात पाहिजे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेबद्दल. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 4, भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेत हरित क्रांती घडून आणली? STA पूर्व 2012 क्वेश्चन आहे. हरित क्रांती संबंधी कुठल्या पंचवार्षिक योजनेत घडून आली? पर्याय बघा, चौथ्या पंचवार्षिक योजनेत, पाचव्या पंचवार्षिक योजनेत, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. जी हरित क्रांती आहे ती तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत स्थापन झाली होती. हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात? तर भारतात हरित क्रांती आणली होती स्वामीनाथन यांनी. स्वामीनाथन, हरित क्रांती थोडं वाचून घ्या तुम्ही. स्वामीनाथन यांनी भारतात हरित क्रांती आणली होती. तर ती कुठल्या पंचवार्षिक योजनेत? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. आता आपण तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत थोडक्यात बघू. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? तर तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1961 ते 1966. अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष आधी होते नेहरू, आधी नेहरू होते, पण 1964 त्यांची मृत्यू झाली. त्यांच्यानंतर अध्यक्ष झाले लाल बहादूर शास्त्री, ते आपले दुसरे प्रधानमंत्री होते. लाल बहादूर शास्त्री, पण 1966 मध्ये 1966 मध्ये यांची पण मृत्यू झाली. तर लाल बहादूर शास्त्री यांनी हरित क्रांती आणली होती भारतात. हरित क्रांती मुख्य उद्देश काय होता? तर भूकमरी दूर करणे आणि भारताला आत्मनिर्भर बनवणे. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा टार्गेट किती होता? टार्गेट काय काय विचारू शकतात बघा. पंचवार्षिक योजनेबद्दल विचारलं तर कालावधी विचारतील, अध्यक्ष कोण होता, मुख्यवर कशावर होते, अपेक्षित ग्रोथ रेट किती होते आणि साध्य किती झाले, आणि काय महत्वपूर्ण आहे त्यांचे प्रकल्प असेल किंवा योजना असेल त्यांची. तर टार्गेट होतं यांचं 5.6% हा त्यांचा टार्गेट होता, त्यांना अचीव झालं 2.8%. आता हे विचारू शकतात की जी तिसरी पंचवार्षिक योजना होती त्यात ग्रोथ रेटचं टार्गेट किती होतं? टार्गेट होतं 5.6% आणि त्यांना अचीव झालं 2.8%. आता यात काही प्रकल्प आहेत. तर हे जे बघा, टार्गेट होतं 5.6%, अचीव झालं 2.6%, याची काय कारणे आहेत? तर काय कारणे मी तुम्हाला सांगतो तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं फेल होण्याचं कारण. तर पहिला होतं भारत चीन युद्ध 1962 आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये बघू. फेल तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचं फेल होण्याचं कारण काय आहे? कारणे फेलचं, तर पहिलं कारण आहे 1962 भारत चीन युद्ध. भारत चीन युद्ध. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी पण लिहिले तुम्ही 1961 ते 1966 हा कालावधी आहे. पहिला कारण आहे तर 1962 मध्ये भारत चीनचं युद्ध झालं. दुसरं कारण काय आहे? तर गोवा मुक्ती संग्राम या काळातच होता, गोवा मुक्ती संग्राम. तिसरं काय कारण आहे? तर 1965 दोन युद्ध लढले होते तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं 1965 हा तिसरा कारण होता. पहिला कारण फेल होण्याचं काय होतं? भारत चीन युद्ध. दुसरा गोवा मुक्ती संग्राम. तिसरा 1965 भारत पाकिस्तान युद्ध. आणि या काळामुळे 1965 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध जेव्हा झालं तेव्हा 1965 ते 1966 या काळात भीषण दुष्काळ आलं होतं भारतात. भीषण दुष्काळ, भीषण दुष्काळाचा सामना केला होता भारताने. यामुळे जे आपले दुसरे प्रधानमंत्री होते लाल बहादूर शास्त्री यांनी हरित क्रांती आणली होती स्वामीनाथन यांच्या मदतीने. तर चला, हे आपण काय बोलूया, तिसरी पंचवार्षिक योजना. तुम्हाला तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत एवढा डाटा माहिती पाहिजे. कालावधी किती होता, कोण अध्यक्ष होते, काय कारणे काय, हे विचारू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 5, भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली? कालावधी विचारले, साधा सिंपल क्वेश्चन आहे. STA पूर्व 2012 क्वेश्चन आहे. 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 अप्रैल 1951 किंवा ऑप्शन डी 1 मे 1950. तर याचं उत्तर आहे 1 अप्रैल 1951 ते 1956 हे आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती आहे? तर 1956 ते 1961. तिसऱ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आपण हे आधी बघितलंय, तिसरी पंचवार्षिक योजना. तर 1961 ते 1966 हे तिसरी पंचवार्षिक योजना. 56 ते 61 दुसरी, 61 ते 66 तिसरे, तिसरे पण तीन पंचवार्षिक योजना आणि 1 अप्रैलपासूनच सुरुवात होणार आहे हे लक्षात ठेवा. भारत पंचवार्षिक योजने तारीख 1 अप्रैल असेल आणि हे लक्षात ठेवा तुम्ही. चला नेक्स्ट क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर 6, पायाभूत किंवा जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्रवाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता? म्हणजे कुठली पंचवार्षिक योजनेपर्यंत आहे पायाभूत सुविधा आणि जड उद्योगावर जे भारताचे जे नियोजन आयोग आहे त्यांनी जास्त खर्च केला?
पर्याय बघा, तिसरी पंचवार्षिक योजना, पाचवी पंचवार्षिक योजनेपर्यंत, आठवी पंचवार्षिक योजनेपर्यंत किंवा 10व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, आठवी पंचवार्षिक योजना. जेव्हा 1991 मध्ये भारतात जे रिव्होल्युशन झाले 1951 चे, त्याच्यानंतर एक पंचवार्षिक योजना स्टार्ट झाली होती 1992 ते 1997, 1992 ते 1997 ही आठवी पंचवार्षिक योजना होती. तर याचे अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते नरसिंहन राव व मनमोहन सिंग यांचं प्रतिमान होते. तेव्हा मनमोहन सिंग हे जे आर्थिक मंत्री होते, इकॉनॉमी मिनिस्टर कोण होते? मनमोहन सिंग. आठवी पंचवार्षिक योजना होती. आता यामध्ये वृद्धी दर, तुम्हाला कालावधी सांगितलं मी 1962 ते 1977, वृद्धी दर किती होतं, टार्गेट किती होतं, टार्गेट किती होतं? तर टार्गेट होतं 5.6%, 5.6% टार्गेट होतं आणि अचीव झालं 6.68%. हे अचीव झालं म्हणजे आपण हे सांगू शकतो की आठवी जी पंचवार्षिक योजना इज सक्सेसफुल. जे मनमोहन सिंग हे आर्थिक मंत्री होते तेव्हा, टार्गेट 1992 ते 1997, 1991 रिव्होल्युशन नंतर स्थापन झाली होती आणि यानंतर वेगवेगळ्या फील्डवर त्यांनी जसं एज्युकेशन, हेल्थवर हे टार्गेट बनवण्यात आलं होतं. 1992 म्हणजे आठवी जेव्हा पंचवार्षिक योजना होती त्याच्या आधी दोनच टार्गेट होते, एक तर कृषी, दुसरा पायाभूत सुविधा आणि तिसरा जडव उद्योगावर. हे आठव्या पंचवार्षिक योजनेनंतर सगळं बदलत गेलं. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 7. भारताच्या 10व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले? 10वी पंचवार्षिक योजनेचे त्यांनी लक्ष्य विचारले आहेत, टार्गेट्स. राज्यसेवा मुख्य 2013 चा क्वेश्चन आहे. पर्याय, दारिद्र्यात घट, सहकारास प्रोत्साहन, वृद्धी दर आणि रोजगारात वाढ आणि प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण. पर्याय उत्तरे यात दिले ए, बी, सी किंवा डी. आता यात आपण बघू, 10वी जी पंचवार्षिक योजना होती, दारिद्र्यात घट हा त्यांचा लक्ष्य होता, वृद्धी दर आणि रोजगारात वाढ हा होता, प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिकरण हा होता, फक्त बी नव्हता. तर यात बी कुठला नाही, तर फक्त बी चुकीचं विचारलंय त्यांनी, तर फक्त बी उत्तर आहे त्याचं. 10वी जी पंचवार्षिक योजना होती तर त्याबद्दल थोडं सांगायचं असेल तर 10वी पंचवार्षिक योजना त्याच्यात जर वेळ विचारला, कालावधी विचारला, तर 2002 ते 2007, सॉरी 2007 हा 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे, 2002 ते 2007. अध्यक्ष कोण होते? तर अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी. जेव्हा ही नियोजन आयोगाने बनवली होती तेव्हा अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी. नंतर प्रधानमंत्री कोण झाले होते? तर मनमोहन सिंग. तेव्हा अध्यक्ष कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. प्रतिमान कुठला होता 10व्या पंचवार्षिक योजनेचा? तर प्रतिमान होता गांधीवादी. मुख्य भर होता प्राथमिक शिक्षणावर, मुख्य भर प्राथमिक शिक्षण. 2002 ते 2007 10व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी आहे. अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी. प्रतिमान गांधीवादी, हा विचारू शकतात, गांधीवादी एम पी पॉइंट आहे. मुख्य भर होता प्राथमिक शिक्षणावर. आता जे यामध्ये आता साईड आपण दुसऱ्या स्लाईडमध्ये बघू यांचे टार्गेट किती होते, कुठली 10वी पंचवार्षिक योजनेचे सॉरी टार्गेट किती होते, टार्गेट वृद्धी दरचे. तर यांचं टार्गेट होतं 8% टार्गेट होतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यांना साध्य झालं 7.8%. म्हणजे आपण मानू शकतो की आठवी जी 10वी पंचवार्षिक योजना ही सक्सेसफुल. प्राथमिक शिक्षणावर मुख्य भर होता. आता 10व्या पंचवार्षिक योजनेत काही योजना आहेत मी इम्पॉर्टंट योजना. तर पहिली आहे वंदे मातरम योजना. कुठल्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? तर 10व्या पंचवार्षिक योजनेत 5-year plan संबंधित आहे. PYQ म्हणजे 5-year plan 10व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे वंदे मातरम योजना. यात अजून एक आली होती 2007-06 आली होती जननी सुरक्षा योजना. आणि आज अजून एक योजना आहे तर ही भारत निर्माण योजना. क्वेश्चन विचारताना ते काय सांगतात, ही योजना कुठल्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे? वंदे मातरम योजना, जननी सुरक्षा योजना आणि भारत निर्माण योजना. तर हे 10व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहे. यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं आहे? कालावधी किती होता, अध्यक्ष कोण होते, प्रतिमान मुख्य भर प्राथमिक शिक्षणावर, काय काय योजना होती, टार्गेट किती होते. हे जे वृद्धी दराचे टार्गेट असतं ना ते जास्त विचारतात आणि अचीव किती झालं. चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 8. भारताच्या पहिल्या 2 पंचवार्षिक योजनेमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या क्षेत्राला मिळाला. कुठल्या क्षेत्रावर कुठल्या योजनेत किती खर्च केला हे पण विचारतात. तर पहिल्या 2 जी पहिली पंचवार्षिक योजना, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त कुठल्या क्षेत्रावर खर्च झाला हे असं विचारलंय. STI मुख्य 2014 चा क्वेश्चन आहे.
पर्यावरण कृषी व संबंधित सहाय्य क्षेत्र, वीज क्षेत्रावर सिंचन, ऑप्शन डी वाहतूक आणि दळणवळण। तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी वाहतूक व दळणवळण। पहिल्या आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत या सर्वात जास्त खर्च झाला, तर यावर किती खर्च झाला, तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत यात झालं होतं वाहतूक व दळणवळण टोटल जे एक्सपेंडिचर झालं होतं त्याचं 27% सर्वात जास्त आहे पहिल्या पंचवार्षिक योजनेने। फर्स्ट 5 इयर प्लॅनमध्ये सर्वात जास्त 27% खर्च झाला होता वाहतूक व दळणवळणवर। तर सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये 28% टोटल एक्सपेंडिचरचा 28% सेकंड 5 इयर प्लॅनमध्ये वाहतूक व दळणवळण यावर खर्च झाला। कुठल्या पंचवार्षिक योजनेत किती खर्च झाला आणि कुठल्या क्षेत्रावर सर्वात जास्त झाला हे लक्षात ठेवा। 27% 28% वाहतूक व दळणवळण पहिली आणि दुसरी पंचवार्षिक योजना। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 9। 11व्या पंचवार्षिक योजना आराखड्याचे शीर्षक काय होते? आता शीर्षक पण विचारतात ते काय शीर्षक होते। पर्याय बघा, 11व्या पंचवार्षिक योजना जलद आर्थिक वृद्धीच्या दिशेने, जलद आणि अधिक समावेशक वृद्धीकडे, जलद अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे, हे दोन्ही सेम वाटतात। ऑप्शन डी वरीलपैकी एकही नाही। तर जी 11वी पंचवार्षिक योजना होती ना त्याचं शीर्षक होतं ऑप्शन बी जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धी। आणि जी 12वी पंचवार्षिक योजना 12वी 5 इयर प्लॅन याचं शीर्षक होते जलद अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे। ही 12वी पंचवार्षिक म्हणजे इथे हा 11वी पंचवार्षिक योजने शीर्षक आहे, हा 12वी पंचवार्षिक योजनेचा शीर्षक आहे। आता आपण 11वी पंचवार्षिक योजना थोडक्यात बघू। 11वी पंचवार्षिक योजनेचा आपण कालावधी बघू। तर 11वीची पंचवार्षिक योजना होती तर त्याचा 5 इयर प्लॅन याचा कालावधी होता 2007 ते 2012 हा त्याचा कालावधी होता। याच्या आधी आपण 10वी पंचवार्षिक योजना बघितली, त्याचा कालावधी किती होता 2002 ते 2007। 11वी पंचवार्षिक योजना 2007 ते 2012 ही 11वी पंचवार्षिक योजना। अध्यक्ष कोण होते? तर तेव्हा प्रधानमंत्री जे असतात तेच अध्यक्ष असतात, तर मनमोहन सिंग हे याचे अध्यक्ष होते। GDP वृद्धी दर किती होता 11वी पंचवार्षिक योजनेचा? कुठे वृद्धी हे जे मी सांगतो तुम्ही लिहून ठेवा सगळं। वृद्धी दर किती होता? तर वृद्धी दर होतं 9% हे टार्गेट होते। त्यांचं टार्गेट होतं 9% आणि त्यांना अचीव झालंय म्हणजे साध्य झालं 7.9% म्हणजे करीबन सक्सेसफुल योजना होते। 11वी 5 इयर प्लॅन कालावधी 2007 ते 2012 अध्यक्ष होते मनमोहन सिंग। 12वी पंचवार्षिक योजनेचा जे शीर्षक आहे ते काय? जलद अधिक आणि सर्व समावेशक विकासाकडे। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 10। आपल्या पहिल्या 3 पंचवार्षिक योजनेचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्वाचे आर्थिक उद्दिष्ट कुठले आर्थिक उद्दिष्ट कुठले विचारले त्याने? पर्याय बघा, ऑप्शन एक समाजवादी समाजरचना निर्माण करणे, आर्थिक विषमता कमी करणे, विभागीय समतोल आणि ऑप्शन डी औद्योगिकरण। तर जी पहिली 3 पंचवार्षिक योजना होती त्यांचा एकच उद्दिष्ट होता समाजवादी समाजरचना प्रस्थापित करणे। पहिल्या पंचवार्षिक योजना कुठल्या कुठल्या? म्हणजे 1951 ते 1956 पहिली पंचवार्षिक योजना, 1956 ते 1961 दुसरी पंचवार्षिक योजना आणि 1961 ते 1966 तिसरी पंचवार्षिक योजना। यांचा एकच उद्दिष्ट होता समाजवादी समाजरचना निर्माण करणे, हा पहिल्या 3 पंचवार्षिक योजना उद्दिष्ट होता। उद्दिष्ट पण वाचून ठेवा। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 11। 12वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते। पर्याय बघा, डॉक्टर मोंटेक सिंग अहलुवालिया, ऑप्शन बी डॉक्टर मनमोहन सिंग, ऑप्शन सी डॉक्टर अरविंद सुब्रमण्यम या ऑप्शन डी डॉक्टर रघुराजन। तर याचं उत्तर आहे जेव्हा 12वी पंचवार्षिक योजना निर्माण झाली होती तेव्हा अध्यक्ष होते डॉक्टर मनमोहन सिंग। कारण जी 12वी पंचवार्षिक योजना होतात त्याचा कालावधी ते विचारू शकतात। 12वी पंचवार्षिक योजना 11वी पंचवार्षिक योजनेत आहे, 11वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती होता? तर त्यावरून आपण 2007 ते 2012 तर 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी किती असेल? 2012 ते 2017 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 2017 आता या कालावधीत जे प्रधानमंत्री असतात ते नियोजन आयोगाचे अध्यक्ष असतील, तर मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते 2014 पर्यंत। यांचं लॉंग टर्म होता, 2 वेळा प्रधानमंत्री होते। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 12। 5व्या पंचवार्षिक योजनेचा अंतिम मसुदा कोणी तयार केला? 5व्या पंचवार्षिक योजनेबद्दल क्वेश्चन आहे। पर्याय बघा, श्री सुब्रमण्यम, अशोक मेहता, मोहन धारिया
किंवा डी पी धर, त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी डी पी धर। डी पी धर म्हणजे यांचं फुल फॉर्म आहे दुर्गा प्रसाद धर, यांचं फुल फॉर्म आहे, पूर्ण नाम आहे दुर्गा प्रसाद धर। तर हे पाचव्या पंचवार्षिक योजनेत त्यांनी अंतिम मसुदा तयार केला, हे लक्षात ठेवा। दुर्गा कालावधी किती पाचव्या पंचवार्षिक योजनेत, पाचव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी होता 1974 ते 1978, 1978 हा कालावधी होता। आणि अध्यक्ष कोण होते, तर इंदिरा गांधी, श्रीमती इंदिरा गांधी हे अध्यक्ष होते कुठल्या, आणि तयार केलं होतं दुर्गा प्रसाद धर यांनी, अध्यक्ष होते इंदिरा गांधी, जे प्रधानमंत्री होते तेव्हा 1974 ते 1978 या कालावधीमध्ये। तरी पाचवा पंचवार्षिक योजना। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 13। नवव्या पंचवार्षिक योजनेत सेवा क्षेत्राचा सर्वाधिक वृद्धी दर नोंदवला यामागचं प्रमुख कारण काय, नवी पंचवार्षिक योजना होती त्या सर्वात जास्त त्यांनी वृद्धी दर अचीव केलं होतं, तर त्याचं कारण विचारता येते। शासनाकडून वेतनवाद मोठी वाढ वेतनात, असंघटित क्षेत्रातील वेतन दरात वाढ, बँकाच्या अधिकाधिक शाखा सुरू झाल्या, किंवा वरील कोणतेही नाही। तर याचं उत्तर काय, तर याचं उत्तर आहे ऑप्शन ए, शासनाकडून वेतन दरात वाढ। आता जी नवी पंचवार्षिक योजना आहे ती आपण पाठ्य बघितले तेव्हा अध्यक्ष हे जे अटल बिहारी वाजपेयी, अटल बिहारी वाजपेयी हे अटल बिहारी वाजपेयी तेव्हा अध्यक्ष होते, यांनी काय केलं, शासन वेतनात जे वेतन दर असतं, जे कर्मचारी असतात गव्हर्नमेंट, त्यांची वेतन दर वाढवली होती, म्हणून सेवा क्षेत्राने सर्वाधिक वृद्धी दर केली। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 14। भारताची पहिली पंचवार्षिक योजना टिंब टिंब, कालावधी विचारले त्याने 50 ते 55, तुम्ही सांगून टाका 1900, ऑप्शन सी उत्तर आहे याचं, तीन वेळा बघितलं, 1951 ते 1956 फर्स्ट 5 इयर प्लॅन, सेकंड 5 इयर प्लॅन, 56 ते आहे का इथे, हा कुठला कालावधी, तिसरा पंचवार्षिक योजना आहे 1961 ते 56, दुसरी 1956 ते 1961, थर्ड 5 इयर प्लॅन। कालावधी पहिले चार आणि लास्टच्या जे चार असतात त्यांचा कालावधी, टार्गेट किती होतं, अध्यक्ष कोण होते, मुख्यभर काय होतं, काय इम्पॉर्टंट योजना आहेत का, हे बघून टाका, यांचा व्यतिरिक्त क्वेश्चन जाणार नाही। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, क्वेश्चन नंबर 15। पंचवार्षिक योजना तयार करण्यामध्ये टेस्टेस हा घटक संस्थांचा समावेश असतो, कुठल्या कुठल्या संस्था पंचवार्षिक योजना तयार करतात, पर्याय बघा, नीती आयोग, केंद्रीय मंत्रिमंडळ आणि क राष्ट्रीय विकास परिषद। तर फक्त अ ब अ क या वरील तिन्ही, तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, वरील तिन्ही। नीती आयोग याच्या आधी कोण होते, नियोजन आयोग, नियोजन आयोग। नीती आयोगाची स्थापना कधी झाली हे विचारू शकतात, तर नीती आयोगाची स्थापना झाली होती 1 जानेवारी, नियोजन आयोगाला कन्वर्ट केलं नीती आयोगमध्ये, तर स्थापना झाली होती 1 जानेवारी 2015। केंद्रीय मंत्रिमंडळ हे ठरवतं आपला काय उद्देश आहे, आणि राष्ट्रीय विकास परिषद, बघा पंचवार्षिक योजना किंवा नियोजनला कोण मान्यता देते, तर राष्ट्रीय विकास परिषद मान्यता देते, हे लक्षात ठेवा, मान्यता देण्याचं काम कोण करते, राष्ट्रीय विकास परिषद। आणि अंतिम मान्यता विचारलं, अंतिम मान्यता कोण देते नियोजन आयोगाला किंवा जे 5 इयर प्लॅन असतात त्याला कोण देते, तर संसद। मान्यता देणं तयार कोण करते, नीती आयोग किंवा नियोजन आयोग, केंद्रीय मंत्रिमंडळाला नियोजन मिळून तयार करतात। मान्यता देते राष्ट्रीय विकास परिषद जे 1952 मध्ये स्थापन झाली होती, आणि अंतिम मान्यता देते संसद। चला नेक्स्ट क्वेश्चनवर, लास्ट क्वेश्चन आहे आपला, क्वेश्चन नंबर 16। 11वी पंचवार्षिक योजना कालावधी दिलाय 2002 ते 2007, योजनेचा अध्यक्ष खर्चामध्ये कोणते क्षेत्र अग्रमी होते, सर्वात जास्त कुठल्या क्षेत्रावर खर्च झाला 11वी पंचवार्षिक योजना, पर्याय ऊर्जा, वाहतूक, सामाजिक सेवा किंवा ग्रामीण विकास, त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी सामाजिक सेवा। 11वी पंचवार्षिक योजनेत सर्वात जास्त सार्वजनिक सेवेवर खर्च झाला। आता तुम्हाला आपण 16 क्वेश्चन बघितले, तर 16 क्वेश्चनमध्ये तुम्हाला हे समजलं असेल की आपल्याला काय वाचायला पाहिजे आणि काय नाही वाचायला पाहिजे, PYQ वरून आपल्याला हेच कळतं की काय वाचायचं आणि काय वाचू नये। तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि मित्रांना जर कंटेंट चांगला असेल वाटलं चांगलं आहे तर शेअर करा, आणि तुमचे काही डाऊट असतील 5 इयर प्लॅनबद्दल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला विचारू शकतात। आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, थँक्यू सो मच, जय हिंद, जय महाराष्ट्र।